नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण टॉप असे 22 प्रश्न कवर करणार आहोत। तुम्हाला माहीत आहे उद्या DVT ची एक्झाम आहे, तर DVT एक्झामसाठी या ठिकाणी रिपीट होणारे टॉप असे प्रश्न आपण कवर करत आहोत। त्या अगोदर मित्रांनो, आपण टॉप असे 200 प्रश्नांवर 2 टेस्ट काढलेले आहेत, अतिशय महत्त्वाचे आहेत, ज्या की 90% रिपीट होण्याची शक्यता आहे। असे टेस्ट आम्ही काढलेले आहेत, ज्यामध्ये तुम्हाला 2 टेस्ट मिळतील। फक्त एक टेस्ट तुम्हाला 20 रुपयामध्ये, म्हणजे 40 रुपयामध्ये 2 टेस्ट तुम्हाला मिळणार आहेत, ज्यामध्ये तुमचे 200 असे प्रश्न आपण कवर केलेले आहेत, जे की आयोग वारंवार त्याच प्रश्नांवर फोकस करतं। सगळेच प्रश्न आपण कवर केलेले आहेत, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अवश्य बाय करा। त्याकरिता तुम्ही या खालच्या नंबरवर व्हॉट्सअपला चॅट करू शकता, त्या ठिकाणी सर्व तुम्हाला माहिती मिळून जाईल। तर अवश्य पहा हा व्हिडिओ, सर्व महत्त्वाचे प्रश्न आपण कवर केलेले आहेत। हा आपला चौथा आहे, त्या अगोदरचे प्रश्न जर तुम्ही पाहिले नसतील तर पाहून घ्या। अगोदर आपण 3 सोडविलेले आहेत, त्याचीसुद्धा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे। मी मित्रांनो डायरेक्ट उत्तरला हायलाईट केलेलं आहे, पाहून घ्या। पवित्र हे गंगा नदीचे वैशिष्ट्य आहे, पवित्र या नामाचा प्रकार ओळखा। तर भाववाचक हे नाम आहे 20वा, या ठिकाणी अगोदर होते ते टेक्निकल क्वेश्चन होते, त्यामुळे जे अगोदरचे 18 प्रश्न होते ते आम्ही स्किप केलेले आहेत। तर 20वा प्रश्न, वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा, माणसाने सदा हसतमुख राहावे। तर या ठिकाणी सदा हे जे आहे ते क्रियाविशेषण अव्यय आहे। मी पाणी पितो या वाक्यातील पितो या शब्दाचा समानार्थी किंवा पुढील पैकी अर्थ कोणता म्हटलेला आहे, तर पितो हे जे आहे ते स्वार्थ आहे। झाडे या शब्दाचे मूळ रूप लक्षात घेतल्यास त्यांचं लिंग कोणतं, तर मित्रांनो झाडांचं नपुसक लिंग येतं। आणि अशा प्रश्नांची तयारी करून जा जे की तुमच्या जीवनाशी निगडीत असतील, मराठी म्हणी ज्या की तुमच्या जीवनात दररोज आपण वापरतो किंवा कुठे ना कुठे वापरल्या जातं, कधीकधी म्हणतो उचलली जीभ लावली टाळाला, तर अशा टाईपचे तुम्ही प्रश्न या ठिकाणी करून जा मराठी व्याकरणाचे। जेवढे तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये वापर करचाल त्याच प्रश्नांवरून जास्त प्रश्न येतात। सूर्य पूर्वेला उगवेल रीती वर्तमान काळ करा, काळाचे प्रकार अवश्य तुम्ही पाहून जा। समानार्थी विरुद्धार्थी त्यासोबत म्हणी वाक्यप्रचाराचा अर्थ द्या, समानार्थी शब्दांवर जास्त फोकस करा। 2 ते 3 प्रश्न समानार्थीवर येणार आहेत, रिपीट झालेले प्रश्न आपण कवर केलेले आहेत, अवश्य तुम्ही टेस्ट सिरीज बाय करून घ्या। तर याचं दुसरं उत्तर होतं सूर्य पूर्वेला उगवत असतो, रावण रामाकडून मारला जातो। मित्रांनो हा जो प्रश्न आहे तो 100% प्रत्येक परीक्षेमध्ये रिपीट होत आहे, पोलीस भरती असो, आरोग्य विभाग असो, किंवा DVT असो, किंवा म्हाडा असो। तर कर्मकर्तरीचा हा प्रयोग आहे, खालील वाक्यातील विभक्ती प्रकार ओळखा। तर साप बिळातून बाहेर आला, तर हे जे आहे ते विभक्तिकारक या ठिकाणी पंचमी आपादन आहे, लक्षात असू द्या। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वाक्यात भाववाचक नामाने विशेषण म्हणून कार्य केले आहे, तर माझ्या हे जे आहे 3रं क्रमांकाचं वाक्य, शांती ही माझ्या बहिणीची मुलगी आहे, तर विशेषणा म्हणून कार्य केलेलं आहे। पुण्याहून आईचे पत्र आले, अधोरेखित शब्दाची विभक्ती सांगा, तर द्वितीय या ठिकाणी पुण्याहून यामध्ये वापरण्यात आलेलं आहे। विभक्तीचे प्रकारसुद्धा पाहून घ्या। गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवितात या वाक्यातील क्रियापद शिकवितात आहे, तो मुंबईस गेले क्रियापदाचे योग्य रूप गेला येईल। मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक किंवा कादंबरीचे लेखक शिवाजी सामंत आहेत, अण्णाभाऊ साठे यांची फकीरा आहे, वि स कांडेकरची यांची कोणती आहे ती तुम्हाला आवश्यक कमेंट करायचं आहे, जिला ययाती ही आहे जिला पुरस्कार मिळाला। महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहेत, महाराष्ट्रात हिमारुशालीचं उत्पादन कोणत्या शहरात होतं, औरंगाबाद। प्रत्येक शहराचं विशेष उत्पादन विशेष फळ या ठिकाणी तुम्हाला लक्षात असणं आवश्यक आहे, विभागानुसार तुम्ही ध्यान ठेवा। तसेच मिहान हा औद्योगिक प्रकल्प कोठे आहे, नागपूर या ठिकाणी आहे। भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण आहेत, JP नड्डा। सर्वोच्च न्यायालयाच्या महिला या ठिकाणी न्यायाधीश कोण आहेत पहिल्या, तर न्यायाधीश फातिमा बीबी या ज्या आहेत त्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिला महिला न्यायाधीश आहेत। नोबेल पारितोषिकाच्या पहिल्या भारतीय महिला मानकरी कोण आहेत, तर मित्रांनो मदर तेरेसा हे ज्या आहेत त्या भारतीय पहिल्या महिला मानकरी आहेत, ज्यांनी नोबेल पारितोषिक जिंकलं त्यांना देण्यात आलं। भारताचे महालेखापाल यांची नियुक्ती कोणी केली जाते, किंवा नियंत्रक ज्याला आपण CAG म्हणतो, तर राष्ट्रपतीमार्फत या ठिकाणी जेवढे काही पदे आहेत त्यांची नियुक्ती या ठिकाणी केली जाते पंतप्रधानांच्या आदेशानुसार। जव्हारे थंड हवेचे ठिकाण ठाणे या ठिकाणी आहे। सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण भीमा नदीवर आहे।
महाराष्ट्रात कृषी दिन या ठिकाणी 1 जुलैला साजरा केला जातो. मित्रांनो, या महिन्यातील जेवढे काही करंट अफेअर आहेत, ज्या ज्या दिवशी घडलेले म्हणजे साजरे केले जाणारे जे दिवस आहेत, जानेवारीपासून ते एप्रिलपर्यंत सर्व तुम्ही दिवससुद्धा या ठिकाणी एक नजर टाका. कवी कुलगुरु कालिदास विद्यापीठ कोठे आहे, तर रामटेकला आहे. महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्थापनेसाठी या ठिकाणी कोणती समिती नेमली गेली, तर वसंतराव नाईक समिती. जिल्हा परिषद आपला राजी जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात, तर विभागीय आयुक्ताकडे या ठिकाणी सादर करत असतात, त्यांना देत असतात. मुरळी प्रतिबंधक चळवळ कोणी सुरू केली, तर विठ्ठल रामजी शिंदे यांनी ही चळवळ सुरू केलेली आहे. मेघालय राज्याची राजधानी शिलाँग, मित्रांनो हा सुद्धा पॉईंट ॲड करून घ्या. प्रत्येक राज्याची राजधानी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. तसेच त्यासोबत त्या देशाची भाषा, त्या देशाचं सण, सॉरी राष्ट्राचं सण, तसेच बाजूला असणाऱ्या राष्ट्रांची थोडीफार माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाहेरच्या देशात मोठमोठ्या पदांवर असणारे आपले भारतीय व्यक्ती यावरसुद्धा तुम्हाला प्रश्न विचारण्यात येऊ शकतं. 46वा देशातील संपूर्ण विद्युतीकरण झालेले पहिले राज्य हरियाणा. प्राचीन स्मारक कायदा लॉर्ड कर्झन यांनी काढला. तर स्वतंत्र भारताचे पहिले रेल्वेमंत्री कोण होते, तर जॉन मथाई हे जे आहेत ते पहिले रेल्वेमंत्री होते. सर्वात वेगवान ग्रह बुध आणि भारतीय संविधान दिन कधी साजरा केला जातो, तर 26 नोव्हेंबरला. तर लक्षात असू द्या, असे आपण 50 प्रश्न कव्हर केलेले आहेत, त्यामुळे अवश्य फक्त एकच दिवस राहिलेला आहे. जेवढी तुमची अभ्यास झालेला आहे तेवढ्याच अभ्यासावर कॉन्फिडेंटली परीक्षा द्या, जेणेकरून परीक्षेमध्ये कन्फ्यूज होऊ नका, बाजूच्या विद्यार्थ्यावर अवलंबून राहू नका, जेणेकरून पुढे जाऊन तुम्हाला तुमचं कॉन्फिडन्स तुम्हाला तुम्हाला जिंकण्यास मदत करू शकेल. तर लक्षात असू द्या, टेस्ट सिरीज तुम्ही अवश्य बाय जर करू वाटली तर अवश्य करा. 200 प्रश्न आहेत टॉप अशी, जे की 2 टेस्ट सिरीज आहेत 40 रुपयामध्ये तुमची अगदी दर्जेदार तयारी आपण करून घेतलेली आहे. अवश्य तुम्ही या नंबरला कॉन्टॅक्ट करून घ्या, त्या ठिकाणी सर्व तुम्हाला अप टू डेट माहिती मिळून जाईल. तर मित्रांनो, भेटूयात अशाच नवनवीन टेस्ट सिरीजसोबत, स्टडी मटेरियलसोबत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, प्रश्न आवडले असतील, तर अवश्य लाईक करा. चॅनलवर नवीन असाल अवश्य सबस्क्राईब करून बाजूचा बेल आयकॉन दाबून घ्या, जेणेकरून सर्व अप टू डेट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहील. तर भेटूयात मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल. धन्यवाद.